तुम्ही सांगा मी राजकारण सोडून जाईल, तसा झालेलं उगीच नुसतं मी राजकारण सोडून जावं म्हणून तुम्हाला म्हणला तर मी ऐकणार नाही. तसं तिथल्या लोकांनी असलेलं काही सांगायचं कारण नाही. असं त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांच्या मी कशाला उत्तर देऊ? माझे बाकीचे प्रवक्ते वगैरे देतील उत्तर. असल्यांच्या नादी लागत नसतो. मुख्यमंत्रीपद किंवा सरकार कशाला आणलं, कामं करायला आणलंय का हे असलं नको ते करायला आणलंय? नीट ऐका. स्वराज्य निर्मिती, समाज, त्याच्यामध्ये संस्कृती आणि धर्म यांचं रक्षण, या बाबी स्वराज्य रक्षक रक्षणामध्ये स्वराज्य रक्षकामध्ये येतातच, होत्याच. आता यांना काय ते फोडून सांगू? आता तुमच्या निमित्ताने फोडून सांगतो की स्वराज्य स्थापनेमध्ये स्वराज्य निर्मिती, समाज, संस्कृती व धर्म यांचे रक्षण या बाबी होत्याच. स्वातंत्र्ययुद्धात धर्मरक्षण आलंच. ज्यावेळेस स्वातंत्र्य युद्ध होतं त्याच्यात धर्मरक्षण येतच. केवळ धर्मवीर असं म्हणणं मदत होते अशातला काही भाग नाही. आम्ही त्याच्या कुठं विरोधात असण्याचं काहीच कारण नाही. एक 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 हा का प्रत्येकाचा अधिकार आहे. जसं प्रकाश आंबेडकर साहेबांनी मधी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर महानगरपालिकेमध्ये आघाडी करायचं ठरवलेलं आपण वाचलं मीडियामध्येच, तसं आता कवाडे साहेबांना वाटलं असेल काही, त्यांचं आणि एकनाथराव शिंदेंची काही चर्चा झाली असेल. प्रत्येकजण आपली आघाडी वाढवण्याचा, आपल्या आघाडीमध्ये जास्तीत जास्त वेगवेगळे विचाराचे लोक येण्याचा प्रयत्न करत असतात, त्याच्यातलाच हा एक भाग आहे. तो मी ती पण बातमी वाचली. आम्ही काही ते विरोध करण्याचं काही कारण नाही. आम्ही त्या गोष्टीला विरोध केलेला नव्हता. नाही मग ते मी सांगितलं ना उद्धव ठाकरे साहेबांना, मी मागेही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. महाविकास आघाडीच्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ज्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन त्याच्यामध्ये यायचं त्यांनी त्यांना आणावं, काँग्रेसला ज्या मित्रपक्षांना घेऊन यायचं त्यांनी त्यांना आणावं, आणि शिवसेनेला ज्या मित्रपक्षांना घेऊन यायचं त्यांनी त्यांना आणावं. आम्ही तिघं ज्यावेळेस एकत्र बसू त्यावेळेस बाबा हे सगळं करत असताना जागा वाटप करताना राष्ट्रवादीचे जे मित्रपक्ष असतील राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या, शिवसेनेने त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या, काँग्रेसनी काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या जागा मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातल्या जागा द्याव्या. विषय समाप्त. त्यामध्ये तीन जागा आम्ही आघाडीच्या वतीनं लढवायचं ठरवलं आणि उमेदवार जाहीर केले. डॉक्टर तांबे हे पदवीधर मतदारसंघ नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ विक्रम काळे, आणि इकडचा मतदारसंघ कोकण तिथं बाळाराम पाटील, हे मतदार तिघ जण जाहीर केलेले उमेदवार आहेत. आणि दोन अमरावती आणि नागपूरच्या बद्दल अजून एक वाक्यता नाही. आज माझं सुभाष देसाईंशी बोलणं झालं. आमचे प्रांताध्यक्ष त्यांच्या घरामध्ये एक दुःखद घटना घडली, त्याच्यात काहीतरी विधी वगैरे असल्यामुळे येऊ शकले नाही. बाळासाहेब थोरातांचा पण मधी काही थोडासा त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, अपघात झाला, छोटा अपघात झाला होता. त्याच्यानंतर आपले नाना पटोले पण काही कॉन्टॅक्ट झालं नाही. तर मग सुभाष देसाई मी असं ठरवलं की ज्यांना फॉर्म भरायचे त्यांनी भरू द्या, आपण छाननी झाल्यावर त्याबद्दलचा निर्णय घेऊ, तोपर्यंत हे सगळे येतील. भाजप पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. नाही हा राजकीय प्रश्न आहे. त्याच्यातनं काय झालं, आता अधिवेशन झालं, इतर काही गोष्टी झाल्या, त्याच्यातून कुठंतरी माझं स्वतःचं मत आहे, महापुरुषांच्या संदर्भामध्ये जे वातावरण आज भारतीय जनता पक्षाच्या बद्दल त्यांच्या नेते मंडळींनी त्यांच्या लोकप्रतिनिधींनी बोलल्यामुळं एक समाजामध्ये जे वातावरण झालंय त्याला कुठंतरी बगल देण्याच्या करता हिटून काढलेली.
वास्तविक पत्रकार मित्रांनो, तुमच्यापैकी कुणी सांगा की अजित पवार तुम्ही ह्याच्यामध्ये अवमानकारक बोललेला आहे, इथं तुम्ही महाराजांचा अपमान केला, तुम्ही सांगा मी राजकारण सोडून जाईल, तसं झालेलं उगीच नुसतं मी राजकारण सोडून जावं म्हणून तुम्हाला म्हणला तर मी ऐकणार नाही तसं, तुम्ही मला ते पटवून दिलं पाहिजे की अजित ह्याच्यामध्ये ही तुझी चूक झालेली आहे. थांबा जरा, आपलं मराठी उद्या आधी हिंदी कोण ऐकते तिथं आपलं, त्यांच्या विचाराच्या बाहेरच आहे, त्याच्यावर ते आपलं आपलं महाराष्ट्रातच बघ. एक एक हा टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण असं, त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांच्याला मी कशाला उत्तर देऊ, माझे बाकीचे प्रवक्ते वगैरे देतील उत्तर, असल्यांच्या नादी लागत नसतो मी. हो, मुंबईमध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, काहीतरी दोन बरगड्यांना थोडस फ्रॅक्चर झालेलं आहे म्हणून त्यांना मुंबईत शिफ्ट करतात, ते मुंबईत येतील, ऍडमिट केलं जाईल आणि मग नंतर मी त्यांना भेटायला देईल. राजकीय नेत्यांचे ऍक्सिडेंट होत आहेत नाही, ड्रायव्हर लोकांनी, मी मागे देखील सांगितलं की रात्री अपरात्री ड्रायव्हिंग करू नका, जाऊ नका, जे काही फिरायचंय ते 11 वाजता जरा थांबा ना, जरा झोप काढून पहाटे 5 ला 4 ला 6 ला निघा ना, काय बिघडते सर, ते मधल्या काळामध्ये शेवटी ड्रायव्हर हा पण माणूस आहे, त्याच्यामध्ये आता सगळ्यांनाच दम देऊन आपलं कान फाट्या नाव पडले कुठं कुठं दम देत. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण टार्गेट देतो, आम्ही महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना 36 जिल्ह्यांना टार्गेट दिलेलं असलं आणि ते टार्गेट शेवटच्या 3-4 महिन्यांमध्ये पूर्ण होऊ शकत नसेल, तर ज्या जिल्ह्यात ते टार्गेट पूर्ण होत नाही ते लॅप्स होण्यापेक्षा तिथली काही आकडे, म्हणजे समजा 10 टार्गेट असेल आणि तिथं 7 पर्यंत पोहोचणार असेल तर 3 आकडा काढतो आपण आणि जिथं टार्गेट पूर्ण होईल तिथं देतो, तशा पद्धतीनं त्यांनी देशाचा विचार केला असेल. आता या 6 महिन्यात त्यांना कुणी अडवलं होतं टार्गेट पूर्ण करायला, हे असे विकासाच्या कामावर द्या ना लक्ष, नको तिथं लक्ष देत आहेत, मग टार्गेट पूर्ण झालं असतं. म्हणूनच म्हणतो की हे राज्य सरकारचं काम आहे, विभागाचं काम आहे, त्या सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तिथल्या मंत्र्यांनी, तिथल्या सेक्रेटरींनी, तिथल्या ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी पार पाडण्याचं काम करावं ना. मुख्यमंत्रीपद किंवा सरकार कशाला आणलं, कामं करायला आणलंय का, हे असलं नको ते करायला आणलंय. आज माझ्या माहितीप्रमाणे ऊर्जा मंत्र्यांनी त्यांची बैठक बोलवलेली 2 वाजता, मी सकाळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोललो, त्यावेळेला दादा आज बैठक होते आणि काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल. मी ज्यावेळेस त्या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस मी कधी संपवून द्यायचो नाही, चर्चा करून मार्ग काढायचो, चर्चा करून निश्चितपणे चांगला मार्ग निघू शकतो. अहो, परंतु मला माहितीच नाही की नक्की कशा करताय, जर ती माहिती मिळाली तर काय होतं, तुम्ही आयक्यू बातमीवर आम्हाला प्रश्न विचारता आणि त्याला काहीतरी आम्ही उत्तर दिलं आणि ती आयक्यू बातमी खरी नसली, काय विरोधी पक्ष नेता नको त्याला उत्तर देतो, कुठं काय करता, आपलं झाकली मूठ 1.25 लाखाची, एकदा पुढे येऊ द्या खरं काय, मग मी काय उत्तर द्यायचं ते देतो. चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये 2 पूल बांधणार, 18 वर्ष हो, आम्ही पेपर लॉ असला 300 कोटी रुपये दिले. वास्तविक हे इतकं चुकीचं आहे, ज्या अधिकाऱ्यांनी ते काही पैसे काहीतरी 4-5 कोटी मागत होता, तर 5 कोटी दिले सोडून आणि म्हणले नाही नाही याला काहीच द्यायचं नाही, लढूया आपण,
आणि लढून 300 कोटी द्यायची वेळ आणली त्याची पूर्णपणे चौकशी करा. न्यायालयीन चौकशी करायची असेल तर न्यायालयीन चौकशी करा. काय कशाची चौकशी? एसआयटी नेमायची असेल तर ह्यांचा सध्या अतिशय लोकप्रिय शब्द आहे एसआयटी नेमा. काय नेमायचं ते नेमा, परंतु जो दोषी आहे ते येऊ द्या नका. ह्यांच्या कुणाच्या घरचे पैसे आहेत का? टॅक्सचे पैसे, सरकारचे पैसे आहेत. आज 300 कोटी रुपये त्याला जाणार, तो झाला खुश. परंतु त्याला कोण जबाबदार आहे? कोण वकील दिलेले होते? सेशन खालच्या कोर्टात काय झालं? सेशन कोर्टात काय झालं? हायकोर्टात काय झालं? सुप्रीम कोर्टात काय झालं? आणि हे होत असताना वर अपील करा, वर अपील करा, ह्याच्यामध्ये फक्त अधिकारी वर्गच आहे का? त्या त्यावेळेसच्या मंत्र्यांची पण संमती घेतलेली आहे, लोकांनी निवडून दिलेला आहे, हे पण आलं पाहिजे. हे काय कॅबिनेटला मोकळे झाले? कॅबिनेटला सांगितलं असेल विधी व न्याय खात्याने, हे जर नाही दिलं तर कंटेम होईल, आणि मग कंटेम झालं तर अडचणीत येईल किंवा ह्याला बोलवतील चीफ सेक्रेटरींना किंवा फायनान्स सेक्रेटरींना असं बोलवतात. आणि त्याच्यामुळे द्यायला पाहिजे असं सांगून इथं जसं द्यायला पाहिजे सांगितलं 300 कोटी, तेव्हा त्याच वेळेस 5 कोटी देऊन विषय संपवा सांगितलं असतं तर कशालाही ही परिस्थिती निर्माण झाली असती. दादा, यात लवादाने जो निर्णय दिलाय 25% चक्रवाढ व्याजाने भरपाई देणार, तर निविदेमध्ये तसा उल्लेख अधिकाऱ्यांनी केला होता की जर त्यांना काही रक्कम द्यायची असेल आणि जी थकली तर आम्ही 25% चक्रवाढ व्याजाने भरपाई देऊ. एवढी अट अधिकाऱ्यांची टाकली. हा, मग अधिक ज्या अधिकाऱ्यांनी अट टाकली त्याच्याकडनं 25% वसूल करा. वास्तविक आपण नेहमी काय अट काय टाकतो? जो रिझनेबल व्याजाचा दर स्टेट बँक ऑफ इंडियाचा असेल, मग कधी 6% असतो, 7% असतो, 8% असतो, 9% असतो, 10% असतो, तो साधारण टाकतात. तो लँडिंगचा दर टाकला असता तर ही वेळ आलीच नसती. हो, तेव्हाही ती तर इतकी गमतीशीर केस आहे, तेव्हा त्याच्यात वाद झाला होता द्यायची का नाही ते राज्यपालांच्या पर्यंत प्रकरण गेलं होतं. त्यावेळेस काही काळाच्या करता राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट असताना ती फाईल तिकडे नेली, तिकडून सही घेतली. त्याच्यात तर काही अधिकारी पण इन्वॉल्व्ह आहेत असं माझं मत आहे. माझं तर त्या पद्धतीनं त्याची पण चौकशी करावी आणि वस्तुस्थिती, कारण त्यावेळेस त्या खात्याचे मंत्री या नात्यांनी अशोक चव्हाण साहेब एका मताशी स्टिकअप राहिले होते, परंतु नंतर काहींनी सांगितलं तुम्ही असं करू नका, येद्यावेळा राज्यपालांची सही झाली, आमक्याची सही झाली, असं काय 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 सांगितलं. माझ्याकडे ते डिपार्टमेंट नव्हतं, त्याच्यावर माझ्यापर्यंत आलं नाही. ते त्यावेळेसचे मुख्यमंत्री, त्यावेळेसचे मंत्री, त्यावेळेसचे संबंधित अधिकारी. पण दादा, त्यामुळे त्या जो संबंधित आमदार होता त्याला 385 कोटी रुपये मिळाले ना, त्याची चांदी झाली ना. तुमची आमचीच चांदी होत नाही, आता काय करत. मिशन 45 ऐवजी माझा एक त्यांना मोफतचा सल्ला आहे की तुम्ही मिशन 48 करा आणि मिशन 288 करा. आमच्या शुभेच्छा आहेत. झालं उत्तर? धन्यवाद.